पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायुसेनेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत जवळपास 350 अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. भारतीय हवाई सेनेने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी स्थळावर करण्यात आलेल्या या हल्ल्याचा भाजपतर्फे आज आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे. भारतीय वायुसेनेच्या मिराज 2000 या लढाऊ विमानांनी आज पहाटे 3:30 सुमारास पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर 1000 किलोचे बॉम्ब फेकले. या कारवाईनिमित्त वायुसेनेचं अभिनंदन करत भाजपने आज पुण्यात जल्लोष केलाय. ही पुणेकर नागरिकांची नाही तर संपूर्ण देशवासियांची प्रतिक्रिया आहे. ज्या भ्याड हल्ल्यामध्ये आमचे 40 जवान पाकिस्तानांनी मारले आणि या संतापाची लाट संपूर्ण देशभर होती, या अतिरेकी कारवाईच्या विरोधामध्ये आपण तातडीने कारवाई करावी अशी आपली मागणी होती आणि ही मागणी योग्य नियोजन करून आज भारत सरकारनं, मोदीजींच्या सरकारनं आणि आपल्या वायुसेनेने प्रत्यक्षात कार्यान्वित आणलेली आहे. पाकिस्तानला हा एक वेगळा धडा आपण शिकवलेला आहे. भविष्य काळामध्ये पाकिस्तानच्या अतिरेकी कारवायांसाठी प्रसंगी आपण कराची या देखील शहरामध्ये शिरलेले दिसू आणि अशाच प्रकारची कारवाई भविष्य काळात दिसेल एवढंच मी या प्रसंगी सांगतो. सर्व पुणेकर, सर्व भारतीय नागरिक हे सरकारच्या पाठीशी ठामपणाने उभे आहेत.